इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या कमी तिखट असणाऱ्या आहेत म्हणजे ज्या जाड कातड्याच्या हिरव्या मिरच्या आहेत ज्या आपण पोह्यासाठी वापरतो त्या अजिबात घ्यायच्या नाहीये त्या तिखट असतात सो या कमी तिखट असणाऱ्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत छान धुतलेल्या आहेत आणि नंतर त्या छान पुसून घेतलेल्या आहेत धुवून लगेच त्या तेलात टाकायच्या नाहीत नाहीतर तेल अंगावर उडेल सोया छान अशा मी पुसून घेतलेल्या आहेत आता इथे तुम्हाला दिसत असेल ही एक मी अख्खी मिरची घेतलेली आहे ही आपण अख्खी मिरची डायरेक्ट तेलात तळणार नाही आहोत कारण आता या प्रकारे ही मिरची मधून मोडून घ्यायची आहे तुम्हाला जेवढे बारीक पीसेस करायचे असेल तेवढे तुम्ही करू शकता इथे मी एका मिरचीचे दोनच केलेले आहेत आणि मग आपण तुकडे करून ही मिरची तळणार आहोत जर तुम्ही अख्खी मिरची तळली तर ती मधून फुटली जाते आणि तेल लगेच अंगावर उडतं सो हे आपण या मिरचीचे दोन तुकडे करून घेणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल बघा सगळ्या मिरचीचे माझे दोन दोन तुकडे करून झालेले आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा इथे मी कडे तेल घेतलेलं आहे आणि छान प्रकारे गरम करून घेतलेला आहे आता या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या मग आपण त्याचे दोन दोन तुकडे करून घेतलेले होते हे आता तेल छान एकदा आपलं तापलं की बारीक गॅस करायचं आणि नंतरच यामध्ये मिरच्या सोडायच्या आहेत आणि या छान प्रकारे अशा तळून घ्यायच्या आहेत जी तळलेली कशी कळते mm -hmm. त्या मिरचीवर असे पांढरे पांढरे फोडे येतात आता मला दिसत असेल बघा मिरची अशा पुलीवरून पांढरी झालेली आहे ही मिरचीवरून पूर्ण पांढरी झाली की मगच आपण ही तेलातून बाहेर काढायची आहे आणि मिरची तळताना सुरुवातीला पहिल्यांदा तेल गरम करून ते ते कर घ्यायचं आहे नंतर गॅस मध्यम करायचं आहे नंतर मगच मिरची तळायची आहे जर तुम्ही उकळलेल्या तेलात मिरची टाकाल ते लगेच ती करपली जाईल स्वतः तुम्हाला दिसत असेल बघा छान अशी आपली वरून मिरची पांढरी झालेली आहे तर ही छान प्रकारे बघा आपली मिरची तळलेली आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जे आपण वडापावबरोबर खातो तशी मिरची दिसते ही बिलकुल तिखट मिरची नाही आहे सो तुम्ही वडापाव सोडून मिरचीच खात बसाल इतकी छान अशी चव लागते आणि ही मिरची जरी तुम्ही तुमच्या घरात कधी कधी आपल्या घरात भाजी अवेलेबल नसेल सो तुम्ही ही मिरची चपातीबरोबर खाल्ली तरीही छान लागते खूप छान याची चव आहे रेसिपी तर घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा छान अशा आपल्या सगळ्या मिरच्या तळून झालेल्या आहेत आता यावरती आपण मिरची गरम असतानाच यावरती मीठ टाकायचं आहे आणि त्या मिरचींना चोळून घ्यायचं आहे ते मीठ आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपण ते मिरचीला मीठ चोळून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे मीठ फक्त मिरची गरम असतानाच यावरती मीठ टाकायचं त्यामुळे ते लगेच वितळलं जातं मीठ आणि एकदम छान अशी चव लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ मराठीत समजत नसेल तुमची मदर टंग इंग्लिश असेल तर याचं इंग्लिश व्हर्जनही मी अपलोड केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यातून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली वडापावच्या स्टॉलवरची जी मिरची मिळते ती आपली तयार झालेली आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्याला या मिरचीचा आनंद घेता येईल आणि आपल्या घरी जेव्हा आपण वडापाव करतो तेव्हा अशी मिरची तुम्ही तळली तरी घरचे खूप तुमचे कौतुक करतील कारण खूप छान अशी चव लागते याची वडापाव बरोबर खाण्यासाठी खूप छान अशी मिरची आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा